माळशिरस नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 10 जागा जिंकत भाजपने सत्ता काबीज केली आहे। त्यावेळी महिदेव पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याचं पाहायला मिळत आहे। माळशिरस नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 17 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 10 जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे। मोहिते पाटील गटाच्या आप्पासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने माळशिरसमध्ये यश मिळवलं। बुधवारी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। 17 जागांपैकी भारतीय जनता पार्टी 10, राष्ट्रवादी काँग्रेस 2, महाराष्ट्र विकास आघाडी 2, अपक्ष 2 अशा जागा निवडून आल्या। माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुकाराम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली। शेवटी मोहिते पाटील गटाची या नगरपंचायतीवर सत्ता सरशी झाली। माळशिरस नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने 10 जागा जिंकत सत्ता काबीज केली असून मोहिते पाटील गटाने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयशंकर मोहिते पाटील यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी अनेकांनी त्यांचे निवासस्थान गाठले, त्यांचे आशीर्वाद घेतले।